6 वर्षाची मुलीवर अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीला पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली. बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीला खाऊचं आमिष दाखवत 50 वर्षीय विठ्ठल समाधान दामोदर या नराधम आरोपीनं लैंगिक अत्याचार केल्याची घटना 4 दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी 3 पथकं रवाना करून भुसावळ येथून आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव जामोद पोलीस हद्दीमध्ये 19 तारखेला अतिशय संवेदनशील घटना घडली. एक अल्पवयीन बालिका वय 6 वर्ष ही खेळण्याकरता गेली असता एका नराधमान आरोपीनं विजय समाधान दामोदर असं आरोपीचं नाव आहे त्याने तिला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिथून तो पळून गेला. त्या मुलीच्या आईच्या रिपोर्टवरून पोस्टे जळगावच्या मध्ये अपराध क्रमांक 624/23 कलम 376 AB सह पोक्सो अशा कलमांमध्ये गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यामधला आरोपी फरार झाल्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला. अकोला या ठिकाणी काही लोकेशन मिळालं, त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला, तिथं मिळाला नाही. त्यानंतर मग मुंबई, पुणे, परत भुसावळ असे आम्ही 3 ते 4 टीम तयार करून शोध घेतला. आरोपीला भुसावळ येथून ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याच्यावर त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर पेश केलं. त्याला 7 दिवस PCR मिळालेला आहे. पुढील तपास कसून चौकशी आम्ही करत आहोत.